वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्रदान, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। गोपीचंद पडळकरांची घर वापसीची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश येणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। गोपीचंद पडळकरांची घर वापसीची दाट शक्यता असून त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे। लोकसभेच्या आधी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या पडळकरांनी लोकसभा निवडणूक वंचित आघाडीकडून लढवली होती। दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपवर खूप हल्लाबोलही केला होता। वंचित आघाडीने त्यांना महासचिव पद दिले होते, पण ते मनापासून वंचित आघाडीमध्ये रमलेले दिसत नव्हते। दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 दूत आटपाडीला पाठवून पडळकरांना भाजपात आणण्यासाठी प्रयत्न केले होते। सेना भाजपा युती तुटली तर ते खानापूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढतील किंवा जत विधानसभा मतदारसंघातूनही लढतील, या दोन्हीपैकी एका मतदारसंघातून लढण्याचा त्यांचा मानस आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।